विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर विद बाबराव युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2021 जी काही चालू आहे 2023 मध्ये, त्याबाबत एक अपडेट आहे. जे काही मुंबई लोहमार्ग शिपाई फायनल कट ऑफ आहे त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. किती लागेल, कशा पद्धतीत, बघा जे काही ग्राउंड आणि जे काही पेपरसाठी जे विद्यार्थ्यांना मार्क पडलेले त्याच्या आधारावर हे मेरिट आपण काढत आहोत. बघा, चांगल्या पद्धतीचे मार्क पडलेले जे काही मुंबई लोहमार्गला विद्यार्थ्यांना, ग्राउंडला पण चांगल्या पद्धतीचे मार्क आणि पेपरला पण चांगल्या पद्धतीचे मार्क, त्यामुळं जे काही मेरिट आहे ते थोडं जास्तच लागणार आहे याचं. हे तर पाहायला गेलं तर एकूण जागा 600+ होत्या याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ओपनचं जे काही मेरिट आहे, तर ओपनचं मेरिट हे मुलांचं 132 ते 134 दरम्यान आहे. 130+ हे मेरिट लागणार लोहमार्गाचं. लोहमार्गाचं सहसा शिपाईपेक्षा थोडं जास्तच लागतं. एक काही ठिकाणी हा भाग वेगळा राहतो. त्यानंतर मुलींसाठी 116 ते 120 दरम्यान हे मेरिट लागणार आहे. खाली जर पाहिलं गेलं तर OBC साठी मुलांचं 124 ते 128 दरम्यान लागणार, मुलींचं 114 ते 118 दरम्यान लागणार. आता STSC जर पाहिलं गेलं तर बघा, STSC मध्ये जास्त काही फरक नाही राहते, फक्त 1-2 मार्काचा फरक राहतो. त्यामुळं एक सेमच मेरिट, तर 116 ते 120 दरम्यान मुलांचं मेरिट लागणार आणि मुलींचं 92 ते 96 दरम्यान लागणार आहे. आता जर खाली पाहिलं गेलं तर विजेचं बघा, मुलांचं 124 ते 126, मुली 110 ते 116. आता NTBC आणि DCं जर पाहिलं गेलं तर बघा, याच्यात 1-2 मार्काचा फरक राहतो. 124 ते 130 दरम्यान हे तिन्हींचं वेरिट राहणार आहे याच्यामध्ये. आणि मुलींचं 90 ते 100 दरम्यान म्हटलं तरी काय हरकत नाही, इथं 90 ते 96, परंतु 90 ते 100 दरम्यान मुलींचं NTBC आणि DCं राहणार आहे. खाली पाहिलं गेलं तर SBCचं जर पाहिलं तर मुलांचं 124 ते 126 दरम्यान राहील, मुलींचं 100 ते 110 दरम्यान हे मेरिट राहील SBCचं. बघा, लिस्टमध्ये जर पाहिलं गेलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले मार्क, पेपरला एकदम उत्कृष्ट 80+वाले बरेच विद्यार्थी, मुली झाली एकदम चांगल्या पद्धतीचे मार्क, 80, 85, 90, 92, 96, 93 असणारे मार्क देखील बरेच विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये. EWS मध्ये जर पाहिलं गेलं तर बघा, 128 ते 130 दरम्यान EWSचं मेरिट लागणार, मुलींचं 115 ते 120 दरम्यान. आता खाली पाहिलं गेलं तर एक सर्व्हिसमॅन, होमगार्ड, खेळाडू या तिघांचं जर मेरिट पाहिलं गेलं तर एक सर्व्हिसमॅन 100 ते 105 दरम्यान राहील, होमगार्डचं 116 ते 122 दरम्यानचं राहील आणि खेळाडूंचं 100 ते 105 दरम्यान राहील. बघा, अशाच पद्धतीत आपण हे संभाव्य मेरिट सांगितलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर 1-2 मार्क प्लस मायनस होऊ शकतात, हे शक्यतो प्लस नाही होणार, झाले तर मायनसच होतील. कारण मेरिट आपण थोडंसं जे काही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्क आहे, कारण की जर STSCचा आहे मुलगा, त्याला जरी 130+ जर असेल तरी तो ओपनचाच कट ऑफ मारणार, त्यामुळं थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतो इतर कास्टमध्ये, पण ओपनचं मेरिट हे 132-134 आसपासच लागणार यामध्ये. बघा विद्यार्थ्यांना, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.